हॅलो फ्रेंड्स, भारतीय रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उकडीचे मोदक। त्यासाठी मी घेतला आहे 1/2 लिटर पाणी, मी टोपामध्ये घेतला आहे। त्याच्यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ, आपल्याला हे उकळी काढून घ्यायचं आहे। आपलं पाणी उकळी आलं आहे, आता आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। मी हे पीठ चाळून घेतलं आहे। आपल्याला या उकळलेल्या पाण्यामध्ये पीठ टाकायचं आहे, जेवढं पीठ लागेल तेवढं टाकायचं आहे। आपल्याला लागेल तसं तांदळाचं पीठ हे घालून घ्यायचं आहे। आपल्याला बारीक गॅसवर पीठ टाकत राहायचं आहे, याच्यावर नाही तर खालून जाऊ शकतो। आता आपण पाहू शकतो आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि मी परातीमध्ये काढून घेणार आहे। मी परातीमध्ये काढून घेतलं आहे। आपल्याला थोडस थंड झाल्यानंतर हलवून घ्यायचं आहे। आपल्याला सारण बनवायचं आहे ओल्या कोपऱ्याचं। त्यासाठी मी हा पॅन घेतला आहे। पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलं आहे। आपलं तूप गरम झालं आहे। मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे बारीक चिरलेला गूळ। हा पाऊण वाटी गूळ आहे। आपल्याला हा थोडा पातळ करून घ्यायचा आहे। आपला गूळ पातळ झाला आहे। मी हा एक नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। थोडा मोठा आहे, जास्त असं बारीक केलेलं नाही आहे, पाहू शकता। आता आपल्याला हे या गुळामध्ये घालून घ्यायचं आहे। पातळ झाला आहे। आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। मी हे मिक्स करून घेतलं आहे। याच्यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे, साखर आणि वेलची। मी मिक्सर मध्ये वाटून घेतला आहे साखर आणि वेलची। आपला गूळ आणि वेलची मिक्स झाले आहे। आपल्याला याच्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा आहे। मी मोठे 2 चमचे रवा घेतला आहे। हा मी हा भाजून घेतला आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला 2 चमचे तीळ टाकायचं आहे। मी तीळही भाजून घेतले आहे। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला याच्यामध्ये टेस्टसाठी थोडस मीठ, आपल्याला यात पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, थोडस भाजून घ्यायचं आहे। मी मस्त असं भाजून घेतलाय, तुम्ही पाहू शकता। आपल्या नारळाचा ओलापणा गेला आहे, आपलं सारण रेडी आहे। थंड झाला आहे। आता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणून घ्यायचा आहे आणि लागलं तर थोडस पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता म्हणून घेतलंय, आपल्याला असे म्हणून घ्यायचंय जास्त पातळ आहे। लावून घ्यायचं जेणेकरून पीठ चिकटणार नाही। आपल्याला गोळा बनवत आहे। आपल्याला गोळा सुपार बनवून घ्यायची आहे। अशी आपल्याला पात बनवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण
मध्ये आपल्याला सारण घालायचं आहे. या सारण घालून घ्यायचं आहे. अलग त्याचं पिटवायचं आहे. शिरा काढून घ्यायचे आहे म्हणजे लेयर्स अशा प्रकारे आपण चमच्याने काढू शकतो. हे पहा किती मस्त अशा लेयर्स झालेले आहेत. मी तुम्हाला साच्यामध्ये बनवून दाखवणार आहे. आपल्याला हा साचा इथं असं मिटवायचं आहे आणि हे पिठाचा वडा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता आपल्याला पीठ सगळीकडे समान असं घालून घ्यायचं आहे. थोडं तेल लावून घ्यायचं आहे या हाताला जेणेकरून पीठ चिकटून येणार नाही आपल्याला. तुम्ही पाहू शकता मी पीठ समान असं लावून घेतलं आहे. तर मी याच्यामध्ये सारण घालून घेणार आहे. बरोबर असं मधी सारण घालून घ्यायचं आहे. आता मी याला वरत्याचं पीठ लावून घेणार आहे. आपलं पीठ लावून झालं आहे. आता मी असं खोलून दाखवणार आहे. आपल्याला सावकाश असं खोलायचं आहे. पहा किती मस्त असा आपला मोदक तयार झाला आहे. आपल्याला मोदक वापरायचे आहेत. आपल्याला सहानेमध्ये वापरून घ्यायचे आहेत. म्हणून मी याला तेल लावून घेणार आहे जेणेकरून मोदक चिकटणार नाहीत. तर याच्यामध्ये मी मोदक ठेवून घेणार आहे. हे मोदक मी असे ठेवून घेतले आहेत. आता मी हे भांड्यामध्ये ठेवणार आहे. मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. अर्धा लिटर पाणी आहे. हे पाणी उकळायला आहे. आपल्याला आता हे मोदक असे ठेवून घ्यायचे आहे आणि वरतून आपल्याला झाकण जेणेकरून वाफ आपले बाहेर जाणार नाही. व्यवस्थित आपले मोदक वाफतील. आणि आपल्याला 15 मिनटं मीडियम गॅसवर वाफवायचं आहे. 15 मिनटे झाले आहेत. आता मी एक काढणार आहे. आपले मोदक पाहू शकता तुम्ही वाफले आहेत. आता मी एक खाली काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार आहेत गणपतीच्या नैवेद्यासाठी. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.